राज्यातील सर्व हॉटेलांमधील खाद्यपदार्थांवर सरसकट 5% GST आकारण्याचा निर्णय झाला असून नवीन दरपत्रक 15 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. हॉटेल मालक ग्राहकांकडून जास्त पैसे उकळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंगळवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. हॉटेलमधील दरपत्रक नवीन दरांच्या उल्लेखासह ग्राहकांना द्यावे लागणार आहे. जे हॉटेल चालक या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे बापट यांनी सांगितले. केंद्र सरकारने GST नवीन कर रचना केली आहे. GST लागू होण्याआधी VAT होता. हॉटेलांचे दरपत्रक हे VAT सह होते. GST लागू झाल्यानंतर हॉटेल चालकांनी VAT वगळून नवीन दर लागू करायला हवे होते, मात्र अनेकांनी तसे केले नाही. आधीचा दर अधिक GST अशी बिल आकारणी करण्यात येत होती. आता सरकारने हॉटेलमध्ये सरसकट 5% GST लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हॉटेल मालकांना आधीचा VAT वगळून नवीन दरपत्रक छापावे लागणार आहे. हे दरपत्रक छापीलच असणे बंधनकारक आहे. हाताने लिहिलेले दर आता चालणार नाहीत. 15 नोव्हेंबर पासूनच हे नवीन दर अंमलात आणणे बंधनकारक असेल. हॉटेलमध्ये GST क्रमांक दर्शनी भागावर लिहिणे देखील बंधनकारक असणार आहे. जे दर कमी करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही बापट यांनी दिला आहे.